दक्षिण देशामध्ये राहत होती। या ठिकाणी अगदी सुसज्ज असं त्यांचं मोठं राज्य होतं, परंतु राज्य करीत असताना अनेक काही दिवस निघून गेले, परंतु या कुपक राजाच्या पोटी एकही संतान नव्हतं। एवढं राज्य असून सुद्धा जर आपल्या पोटी संतान नाही तर या राज्याचं आपल्याला करायचंच काय? आणि म्हणून त्या राजानं नेमकं काय केलं आहे का? संपूर्ण राज्य प्रधानाच्या ताब्यामध्ये देऊन टाकलं आणि सांगितलं, आजपासून तुम्ही या राज्याचं पालन करायचं, हे राज्य सांभाळायचं। आणि कुपक राजा आणि कुपक राणी दक्षिण देशामधून उत्तर मार्गाने निघाले, आणि उत्तर मार्गाने निघाल्यानंतर मात्र यमुनेच्या काठावर आले, आणि यमुनेच्या काठावर आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी